विश्वास आणि जिव्हाळ्यावर आता सामची भरारी पॉडकास्टच्या जगातही. समाज, संस्कृती आणि मनोरंजनाचा प्रवास आता तुमच्या कानापर्यंत. नव्या डिजिटल युगासाठी सज्ज साम तुमच्यापासून फक्त एक क्लिकवर. भेट द्या samtv.com या वेबसाईटला किंवा डाउनलोड करा साम टीव्ही ॲप. नमस्कार, मी प्रसाद देशमुख. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. लसणाचे दर टिकून राहणार, कांदा दरावरील दबाव कायम, उत्पादन घटूनही डाळिंब दबावातच, उडदाचे दर सुधारण्याची शक्यता आणि अमेरिका कृषी विभाग अर्थात USDA ने यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा वाढेल असा अंदाज जाहीर केलाय. ब्राझील आणि अर्जेंटिनातील सोयाबीन उत्पादन यंदा जास्त राहील असंही USDA ने म्हटलंय. पण या दोन्ही देशात अजून पेरण्या सुरू व्हायच्या आहेत, त्यामुळे या दोन्ही देशातील उत्पादन वाढेलच हे आत्ताच नक्की सांगता येणार नाही. मात्र अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन कमी होतंय, पण अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन नक्की किती घटलं, याचा आंतरराष्ट्रीय बाजारावर काय परिणाम होतोय, देशातील बाजारात याची काय प्रतिक्रिया उमटेल, पाहुयात पॉडकास्टच्या शेवटी. बाजारात सध्या लसणाचे दर दबावातच आहेत. देशात लसूण उत्पादनात मध्य प्रदेश आघाडीवर आहे, मात्र यंदा येथे बंपर उत्पादन झाल्याचं व्यापारी सांगतात. त्यामुळे ऐन काढणीच्या काळात म्हणजेच महिन्याभरापूर्वी लसणाला अगदी 100 रुपये प्रति क्विंटल पासून दर मिळत होता, त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. आता आवक काहीशी रोडावलीये, त्यामुळे दरही सुधारले. सध्या मध्य प्रदेशात लसणाला प्रति क्विंटल 1600 ते 2800 रुपये दर मिळतोय, मात्र हा दर अपेक्षेपेक्षा कमीच आहेत असं शेतकरी सांगतात. तर राज्यात लसणाला 3000 ते 5000 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहण्याचा अंदाज आहे. मागील काही दिवसांमध्ये कांदा दरात काहीशी सुधारणा झालीय. बाजारातील आवक आजही जास्त दिसते. शेतकऱ्यांनी दरवाढीची जवळपास 5 महिन्यांपर्यंत वाट पाहिली, मात्र तरीही अपेक्षित दरवाढ झाली नाही. पण चाळीतील कांद्याचं नुकसान होतंय, त्यामुळे शेतकरी आता चाळीतील कांदाही बाजारात आणतायत. त्यामुळं आवकेचा दबाव कायम आहे. सध्या कांद्याला सरासरी 1100 ते 1400 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. पुढील काळात कांदा आवक काहीशी कमी होण्याची शक्यता असून दरात वाढ होऊ शकते असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात डाळिंबाची आवक कमी झालेली दिसते. यंदा डाळिंब पिकावर पाऊस आणि कीड रोगाचा प्रादुर्भाव झाला होता, त्यामुळे डाळिंबाची गुणवत्ता कमी झाली. यंदा गुणवत्तापूर्ण डाळिंबाचं उत्पादन घटलं होतं. गुणवत्तापूर्ण डाळिंबाला 10000 ते 16000 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय, तर कमी दर्जाच्या डाळिंबाचे व्यवहार 4 ते 8000 रुपयांच्या दरम्यान होत आहेत. मात्र घटलेलं उत्पादन आणि कमी दर यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाहीये. पुढील काळात दर्जेदार डाळिंबाच्या दरात वाढ होण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. देशातील अनेक बाजारात सध्या नव्या उडदाची आवक सुरू झाली, मात्र पावसामुळे उडदाला ओलावा अधिक येतोय. तसंच महत्वाच्या उडीद उत्पादक मध्य प्रदेशात पावसामुळे पिकाचं नुकसान वाढलंय. इंदोर आणि कोटा विभागात जवळपास 30 ते 50% पिकाचं नुकसान झाल्याचं स्थानिक प्रशासनानं स्पष्ट केलंय. त्यामुळे उडीद उत्पादनात आणखीन घट होण्याची शक्यता आहे. तसंच सध्या उडदाला 6000 ते 7500 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. उडदात ओलावा कमी झाल्यानंतर दर सुधारण्याची शक्यता असल्याचं जाणकारांनी सांगितलंय. आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. अमेरिकेतील काही भागात सोयाबीनची काढणी सुरू झाल्याचं वृत्त आहे. भारत आणि अमेरिकेतील सोयाबीन जवळपास एकाच वेळी काढणीला येते. अमेरिका सोयाबीन उत्पादनात ब्राझील नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. यंदा ब्राझील आणि अर्जेंटिनात सोयाबीन उत्पादन वाढीचा अंदाज व्यक्त होतोय. मात्र या दोन्ही देशांमध्ये पेरणीही सुरू झालेली नाही, त्यामुळे उत्पादन वाढ होईलच हे आत्ता सांगता येणार नाही. मागील वर्षी या दोन्ही देशांमध्ये दुष्काळाचा फटका सोयाबीन पिकाला बसला होता, तर यंदा अमेरिकेत दुष्काळामुळे सोयाबीन उत्पादन कमी राहण्याचा अंदाज
अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात USDA नं व्यक्त केलं आहे. अमेरिकेत मागील हंगामात 1,207 लाख टन सोयाबीन उत्पादन झालं होतं, मात्र यंदा 1,191 लाख टनावरच उत्पादन स्थिरावण्याचा अंदाज आहे. म्हणजेच उत्पादन 1.5% कमी होईल. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात USDA गेल्या वर्षीपेक्षा 26 लाख टनांनी उत्पादन वाढेल असं म्हटलं होतं. मात्र सोयाबीन पिकावर दुष्काळाचा परिणाम स्पष्ट झाल्यानंतर आज USDA उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा 16 लाख टनांनी कमी राहील असा अंदाज जाहीर केला. USDA अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात जवळपास 0.5% सुधारणा झाली. बुधवारी सोयाबीनचे वायदे $14.88 प्रति बुशेल्सवर पोहोचले होते, तर देशातही काही बाजारांमध्ये सोयाबीन दरात क्विंटल मागे 50 रुपयांची सुधारणा झाली. सोयाबीनचे व्यवहार प्रति क्विंटल 4,900 ते 5,250 रुपयांच्या दरम्यान झाले. सोयाबीनला सुरुवातीच्या टप्प्यात किमान 5,000 रुपये दर मिळेल असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. आज इथेच थांबू. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये उद्या पुन्हा भेटू. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या YouTube, Facebook आणि Instagram पेजला फॉलो करा. धन्यवाद.